पप्पा राम 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 राम। पप्पा, आपल्याला या प्लॉट संदर्भात आपण सुरुवातीपासून बरेचसे व्हिडिओ केलेले आहेत, तरी पण आत्ताच्या स्टेजमध्ये जे प्लॉट आहे या संदर्भात आपल्याला एक दोन मिनिटाचा व्हिडिओ करायचा आहे। थोडीशी आम्हाला माहिती पाहिजे होती, त्या संदर्भात थोडी माहिती द्याल आपल्याला। आता आपल्याला 9 महिने झाले याला लावून, म्हणजे ऑगस्टमध्ये लागवड आहे। ऑगस्टमध्ये हा 9 महिने झालं, तर आता 13-14 कांडी आहे ऊस आपला। 13-14 कांडीवरती आलेला आहे, बरोबर। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 12-13 सरस कांडी आलेली आहे। बरं, आणि साईज पण चांगली आली, फोटो आहे, परिस्थिती चांगली आहे, फोटो चांगला आहे, पर डुकराचा लय त्रास व्हायला लागला। डुकरांचा भरपूर त्रास व्हायला, लय कातर आली। तरी आपण ते काही झटका मशीन पण लावलेलं आहे, लावल्या झटका मशीन, त्याला आवरण झाले, तर जसं मध्ये स्पीड मध्ये आले की मध्ये येते, दमान आले आणि झटका बसला की माघारी जाते। सेकंदाला असं चालू बंद होत मशीन। ओके, त्या हिशोबाने ते मध्ये जातातच। हा, जाते। बऱ्यापैकी आता आपण मध्ये फिरलो, खूप नुकसान बऱ्यापैकी झालं, नुकसान केलं। म्हणजे 7 फुटाची सरी असून सुद्धा एवढं नुकसान, त्यांनी एवढं प्रकाश असून सुद्धा नुकसान झालं। आणि तुमच्या भागात आता परिसरामध्ये सगळा एरिया मोकळा आहे ना, ऊस नाही काय ना, सगळं काळे रान असल्यामुळं त्या ठिकाणी आपण साईज पण बघा कशी आलेली आहे, फोटो बघा। फोटो आहे, 35,000 संख्या भेटते आपली, 35 एका एकर मध्ये 35,000 संख्या मिळते आपल्याला, 100% भेटते। ओके ओके ओके, कलर पण सुंदर आहे, एक नंबर आहे कलर पण, नाही सगळ्यात चांगला, परिस्थिती चांगली, थोडं पाण्याचा ताण पडला होता, हो कव्हर केले मागून। पाणी नव्हतं नदीला, पुन्हा थोडं लूज पडलं की चालू केली मोटर सोडून, बर, पुन्हा मोकळं पाणी दिलं, पाट पाणी। ओके ओके, ड्रिपचं पूर्ण झालं, म्हणजे ते राखीव काहीतरी साठा केला होता त्यामुळे बंद केलं ना पाणी। ओके, पर एकंदरीत आपल्याला पुढं आता अपेक्षित उत्पादन किती एकर आपण जे ठरवलं त्याप्रमाणे, एक एकरी 80 जाईल वाटतं। आता जूनला जर पाऊस पडला, शेवटच्या टप्प्यात जर पाऊस राहिला, तर 80 टन प्लस एकर मध्ये ठीक आहे। डुकरांनी जर नाही दिलं तर 90 बी जाईल, डुकरांनी त्रास नाही दिला तर 90 टन प्लस होऊ शकते, बरोबर। नाही आहे त्या लेवलचा ऊसच आहे ना, तर आपण जी संख्या पकडली एकरी, ती जर संख्या पकडून जर बघितलं तर आरामशीर ती साईज। आणि हे जर आज मी त्याला आपलं 100 टनाचं खाल्लं जायच्या टायमाचं 9 एकर मध्ये, बर, म्हणजे डुकरांपण आज 100 टनाचं नुकसान झालेलं आहे। सगळे किती पूर्ण एकर 9 एकरला आपलं हे लावलंय का चटका, तर थोडस आपल्या ऊसा संदर्भात थोडस एक मिनिट बोला। 32 ऊस आहेत हो, दिसतायत का आता एका डोळ्यापासून 32 तयार झाले। सोयाबीन मध्ये असल्यामुळे ह्याचे कांडे आकूड राहिले, आंतरपीक सोयाबीन होत, आणि त्याच्या बरोबर हा काही सोयाबीन बरोबर ऊस लागलेला, ह्याला 25 कांडे आहेत, सोयाबीनच्या आजवर निघालेला, हे सोयाबीन निघाल्याशी एवढं सोयाबीननं खाल्लंय खाट टाकल्याला। ओके ओके ओके, थोडं कडील असल्यामुळे ही आकूड कांडे आहेत, मधी चांगला आहे ऊस, मधी बघितले का आपण सगळं आहे, ह्याच्या आधीचा व्हिडिओ मधला आहे, हो हो, थोडं कडील असल्यामुळं खुजर राहिले, बरोबर, कांडी आखूड पडली आहे, कांडी आखूड पडली, आपली सगळीच मटेरियल पूर्ण वापरले ना आतापर्यंत आपण, कलर पण सुंदर आहे। 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21 कांडे ऊस, 21 कांडे आहे, पर 3 फुटाचंच आहे 21 कांडे। आज आपलं सोयाबीन मध्ये नसतं तरी ही 21 कांडे वरल्या वाड्यापासून राहिली असते साहेब, बरोबर आहे, अन्नद्रव्य सोयाबीन न खाले ना त्या टाइम मध्ये, ही 21 कांडे 10 फूट ऊस होतो 21 कांड्यात, हो हो हो, कमी जास्त खरं, त्यात आपल्याला लक्षात आलं आंतरपीक केल्या घेतल्यास काय होते, आंतरपिकाचं होणार नुकसान, ऊसासाठी नुकसान आहे, आपण थोडस आर्थिक अडचण असल्यामुळे आपण केलं, हो हो, ती नाही घाट्यातच गेले ती, बरोबर आहे। हे झटका मशीनच स्टार्टर आहे का इथं, झालेलं आहे 9 एकर मध्ये, आज मी तिला पुढे जाणाऱ्या कारखान्याला टाइम आहे, बरोबर। आणि आता सुरुवातीपासून जे आपण व्हिडिओ केले त्याच्यामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे, तरी पण 1 मिनिटामध्ये आतापर्यंत एक शॉर्ट मध्ये सांगा काय काय याला घातले अंदाज एक सहज, नाही आपलं ग्रीन हार्वेस्ट घातले, पुन्हा सारथी घातले, रिचार्ज बर, पुन्हा आपलं ग्रब गार्ड टाकले उन्हण्याकरता, होमनीसाठी ग्रब गार्डचा पण वापर झालेला आहे, ओके, मध्ये मायक्रोन्यूट्रन पण न्यूट्रिन, आपलं मायक्रोन्यूट्रन टाकले,
न्यूट्रिविन दिलेलं आहे, न्यूट्रिविन दिलेलं आणि पृथ्वी 0.24 आपण वापर करतो. फवारणी केल्यास आपल्याला फरक पडला होता. एक 3 आठवड्यातच उसाची परिस्थिती बदलली होती. बरं, कुठं आहे तुमच्याकडे त्याचा? हो हो आहेत की आपला नॅनो युरिया पण दिला होता ना. नॅनो युरिया हा आपला दिला, आपला 32% युरिया दिला होता नेचर केअरचा, त्याच्यामुळेच लय फरक पडला. युरिया पासून चांगली साईज मिळाली आपल्याला. कधी बरोबर साहेब पण आले तेव्हा आपण प्लॉट बघितला होता साहेबांनी. जानेवारी मध्ये आपल्याकडे फोटो आहे त्याचा. हाय की आहेत ना साईडला. बरोबर, ओके बाप्पा धन्यवाद. नेचर केअर फर्टिलायझर से नैसर्गिक पेंडी युक्त खत, ग्रीन हार्वेस्ट, रासायनिक खतास सक्षम पर्याय.